Okay, so in today's lecture we will learn about Phaeophyta, and example of Phaeophyta is Sargassum. Sargassum genus जो आहे कि वो Sargassum नावाची जी के अलगी आहे या अलगी ची आपले ला morphological characteristic या तो बरोबर reproductive characters या तो आज चाहे lecture में आपन study करना है. तर मागच्या काही lecture में आपन पाहिले की Chlorophyta जो काही ग्रीन अलगी जी आहे ग्रीन कलर च्या टिपिकली ज्यामध्ये क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी चं परसेंटेज किंवा त्याची त्याचं प्रमाण त्या अल्गीमध्ये जास्त असतं म्हणून त्या ग्रीन दिसतात आणि त्या प्रकारच्या ग्रीन अल्गी जे आहेत या क्लोरोफायटा या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेल्या आहेत. यानंतर दुसरा एक ग्रुप आहे अल्गीचा दॅट इज क्लास फिओफायसी किंवा फिओफायटा. या फिओफायटामध्ये ब्राऊन कलरची अल्गी आपल्याला पर्टिक्युलरली पाहायला मिळतील किंवा त्याला कॉमनली ब्राऊन अल्गी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यापैकीच एक अल्गी आहे Sargassum. तर Sargassum अल्गी जी आहे ही पर्टिक्युलरली आपल्याला मराईन वॉटरमध्ये म्हणजेच काय तर खाऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये वाढलेली आपल्याला ही अल्गी पाहायला मिळते. आणि ही अल्गी देखील कॅरासारखी त्याचं थॅलस जे आहे ते थॅलस मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला याचं थॅलस पाहायला मिळतं आणि पाण्यामध्ये सबमर्ज अशा कंडिशनमध्ये हे थॅलस आहे. आणि टिपिकली पूर्णच्या पूर्ण हे प्लांट बॉडी जी आहे ही ब्राऊन कलर जी आपल्याला दिसेल त्याच्यावरती लीफ सारखे काही अपेंडेजेस दिसतील पण दे आर नॉट अ प्लांट लीफ. बरोबर लीफ सारखे काही ऑर्गन दिसतात पण ती काही लीफ नाहीत. आणि त्याचबरोबर इट हॅज अ ब्रांच अ स्ट्रक्चर. या प्रकारची ही अल्गी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते खाऱ्या पाण्यामध्ये दॅट इज नोन ॲज Sargassum. तर Sargassum जे आहे याची सिस्टमॅटिक पोझिशन जर आपण पाहिली तर इट इज क्लासिफाईड अंडर क्लास फिओफायसी सब क्लास सायक्लोस्पोरिडी देन ऑर्डर फ्युकेल्स अँड फॅमिली Sargassii जीनस Sargassum. तर जीनस हे Sargassum आणि या Sargassumच्या अनेक स्पेसीज आपल्याला पुन्हा जवळपास 16 स्पेसीज भारतामध्ये आणि 150 पेक्षाही जास्त स्पेसीज पूर्ण जगभरामध्ये आपल्याला या एकट्या Sargassumच्या पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणामध्ये हे पर्टिक्युलरली सी वॉटरमध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारी ही अल्गी आहे. सो धीस जीनस इज फाउंड पर्टिक्युलरली इन टेम्परेट सब ट्रॉपिकल अँड ट्रॉपिकल रिजन्स ऑफ बोथ नॉर्दर्न अँड साऊदर्न हेमिस्फिअर. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या सगळ्या समुद्रामध्ये तो नॉर्थचा असू द्या किंवा साऊथचा असू द्या किंवा टेम्परेट सब ट्रॉपिकल ट्रॉपिकल रिजनमधले जे काही समुद्र आहेत या समुद्र महासागरांमध्ये ही अल्गी वाढलेली आपल्याला दिसते. सो इट इज व्हेरी कॉमन इन आफ्रिका साऊथ अमेरिका ऑस्ट्रेलिया. बरोबर या ठिकाणी फार कॉमन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठे त्याचे आपल्याला ब्लूम्स वाढलेले आपल्याला दिसतात. सो दीज अल्गी विच इज कॉमनली नोन ॲज अ ब्राऊन अल्गी और सीवीड दॅट फ्लोट्स फ्री इन द ओशियन. हां सबमर्ज म्हणण्यापेक्षा तो बऱ्याच वेळेला कधी कधी पाण्यावरती फ्लोटिंग पाण्यावरती फ्लोट असलेली ही अल्गी किंवा तरंगत असलेली अल्गीचे ब्लूम्स आपल्याला पाहायला मिळतील. सो दे नेवर अटॅच टू द ओशियन फ्लोअर. खालचा जो काही सबस्ट्रॅटम असेल ओशियनचा त्याला मात्र काही अटॅच नसतात. पाण्यावरती तरंगलेल्या आपल्याला ह्या अल्गी वाढलेल्या आपल्याला दिसतात. सो दीज आर फ्री फ्लोटिंग फॉर्म्स आर ओनली फाउंड इन द अटलांटिक ओशियन अँड द स्पीसीज ऑफ Sargassum इन्वॉल्व Sargassum इनफ्लक्स Sargassum नॅटॅनस किंवा Sargassum फ्लुटॅन्स अशा काही स्पेसीज या Sargassumच्या कॉमनली ओशियनमध्ये किंवा सीमध्ये किंवा समुद्रामध्ये महासागरामध्ये दिसतात. तर मग आता याचं थॅलस जे आहे तुम्हाला मगाशीच मी तो फोटोग्राफ दाखवला त्या थॅलसवरनं तुम्हाला लक्षात येईल की असे या मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊडेड स्ट्रक्चर आपल्याला या थॅलसचं पाहायला मिळतं. सो थॅलस कन्सिस्ट धीस टाईप ऑफ ब्रांचेस. ओके एक ब्रांच किंवा एक फांदी जशी एखाद्या झाडाची आपल्याला पाहायला मिळते हर्बेशियस प्लांटची त्या प्रकारचं थॅलस आपल्याला ह्या अल्गीचं वाढलेलं पाहायला मिळतं. सो थॅलस ऑफ द Sargassum विच इज डिप्लॉइड अँड स्पोरोफायटिक. काय म्हटलंय थॅलस जे आहे जनरली जे काय आपल्याला दिसतं हे डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड मीन्स वॉट की ज्याच्या प्रत्येक सेलमध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात आणि स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे म्हणजे त्यावरती डायरेक्टली स्पोर तयार होण्याची फेज आहे. सो द थॅलस इज डिफरन्शिएटेड इन टू होल्ड फास्ट अँड मेन ॲक्सिस अँड इन धीस मच ब्रांच
structure you can observe supported by short narrow stalk that is attached to a discoid hold fast. So like शेवटी असं खाली इथं बेस लाइक होल्ड फास्ट किंवा अशा प्रकारचा एक बेस आपल्याला पाहायला मिळतो. या बेस वरती अशी झिगझॅग मॅनरनी थोडक्यात तयार झाली ही एक जी काही ब्रांच आपल्याला पाहायला मिळेल त्याला बॉटम स्टीप असं म्हणतात, बरोबर. आणि मग या स्टीप वरती किंवा सॉरी हे बॉटमला आहे म्हणून बॉटम स्टीप असं म्हटलं, इथं अपेक्सला किंवा टीपला म्हणून याला टॉप स्टीप असं म्हणतात. जनरली याला स्टीप असं म्हणायचं जी काही काडीसारखी दिसेल, ठीक आहे. या काडीवरती काही आपल्याला नोड रिजन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि या प्रत्येक नोड रिजन वरती या ठिकाणी असे लिफी अपेंडेजेस म्हणजे पानासारखे अपेंडेजेस तयार झालेले आपल्याला दिसतात. सो दीज अपेंडेजेस आर नोन ऍज अ ब्लेड्स. या अपेंडेजेसला लीफ नाही म्हणत, काय म्हणतात, ब्लेड असं म्हणतात. ब्लेड का म्हणले सरळ सरळ, कारण की ते एक युनिफॉर्म एक सारखे आपल्याला फ्लॅटन सेगमेंट आपल्याला पाहायला मिळतात. दे हॅव्हिंग प्रॉमिनंट सेंट्रल मिडरी अँड सराउंडेड ऑन दी बोथ साइड्स बाय अ नॅरो विंग्स. म्हणजे एक सेंटरला अशी एक सरळ अशी मिडरिप आणि त्यात मिडरिपच्या दोन बाजूने असे विंग्स असल्याप्रमाणे हे स्ट्रक्चर आहे म्हणून याला या ठिकाणी काय म्हटलंय, या प्रकारची ही ब्लेड्स. मग हे बॉटमचे असतील किंवा अपेक्सचे ब्लेड्स असतील, अपेक्सला थोडेसे लहान आकाराचे असतात, बेसला मात्र लार्ज साईजचे आपल्याला हे ब्लेड्स पाहायला मिळतात. दे आर लुक लाईक लीव्स. देन the wings they are usually bear scattered cryptoblast which are basically sterile conceptacles with large number of hairs and that facilitate the uptake of nutrient from the sea water. At ya blades cha darmyan kiwa ya blades cha madhe ya pramane aplyala ache kai lahan cha branches aplya ya dikane yacha varti pahayla miltat ani ya lahan lahan branch structure je ahe network like tela receptacle asa mhanu. या रिसेप्ट टॅकल सोबतच या थॅलसला पाण्यावरती हे थॅलस पाण्यावरती फ्लोट व्हावं किंवा पाण्यावरती तरंगत राहावं म्हणून या ठिकाणी या थॅलसवरती या ठिकाणी बघा अशा लहान लहानसे चेंडूसारखे अशा एक वॉटरी बॉडीज सॉरी किंवा बलून लाईक स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतात. ओके, सो दीज टाईप ऑफ थॅलस यू कॅन ऑब्झर्व इन द सर्गॅसन. या प्रकारचा थॅलस सर्गॅसनमध्ये आहे. अशा प्रकारची एक ब्रँच अशा अनेक ब्रँचेस एका ठिकाणी सुद्धा आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळतील आणि त्याचं प्रमाण इतकं असतंय की तुम्ही जर काही ठिकाणी जर पाहिलं तर नंतर ते जसं ज्याप्रमाणे लाटा वाहत येतात त्या लाटांच्या सोबत हे फ्रॅगमेंट जे आहेत हे समुद्राच्या कडेवरती येऊन असे साचलेले आपल्याला दिसतात, बरोबर. काही बीचवरती किंवा काही ठराविक ठिकाणी आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ब्राऊन कलरचा सर्गॅसन पूर्णपणे गोळा झालेला आपल्याला इथे काठावरती पाहायला मिळेल की जो नंतर काही समजा आहोटी असेल तर या ठिकाणी तो सुकून त्याच्यापासून कधी कधी हे अलगी जी आहे ती डेड सुद्धा झालेली आपल्याला दिसते. पूर्णच्या पूर्ण असा हा ब्राऊन कलर थॅलस जो आहे तो काठावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्या थॅलसमध्ये सेंटरला जो काही ऍक्सिस आहे हा सेंटरचा ऍक्सिस किंवा सेंटरचा जी काही स्टाईप म्हटले किंवा ज्याला स्टेम असं म्हणूया फार पडतो ते इरेक्ट इलॉंगेटेड सिलेंड्रिकल किंवा फ्लॅट या शेपचा आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळपास एक 5 ते 10 सेंटीमीटर पर्यंत लांबी याची आपल्याला दिसेल. काही स्पेसिसमध्ये हे जे काही थॅलस आहे या थॅलसमध्ये यू कॅन ऑब्झर्व मोर दॅन 1 मीटर इन लेंथ. 1 मीटरपेक्षाही जास्त लांबीची म्हणजे 3-3.5 फुटापेक्षाही जास्त लांबीचे ह्या ब्रँचेस आपल्याला दिसतात. सो दीज मेन ऍक्सिस विच बिअर्स लार्ज नंबर ऑफ प्रायमरी लॅटरल्स ऑर ब्रँचेस विच इज इन स्पायरली फायलोटॅक्सी ऑफ 2/5 ऑर दी प्रायमरी लॅटरल्स आर अरेंज on two sides of the main axis. So the primary laterals means what? These are the blades. He je kai blades hai tyachav. Va he je kai leaf sarke je kai organs hai. He ashe spirally tya dikani tya main stipe varti kiwa stem varti alele dista. So branching is always monopodial. Ekas bajula branch hi. Doni side ne branch nahi nahi. Ja ja dikani branch asel tya dikani fakti eka side la branch hi. Nantar mang tya axis varti punna eka side la branch hi. So leaf like laterals they are flat and simple with blades. आता जे काही लीफ लाईक लॅटरल्स आहेत ओके, सो दी लीफ लाईक लॅटरल्स आर फ्लॅट अँड सिम्पल विथ ब्लेड्स वेन्स अँड पेटिओल्स लाईक स्ट्रक्चर. सो लीफ इज शॉर्ट स्टराईल
लॅटरल ऑर्गन्स प्रोव्हाइडेड विथ मिड्रीप. म्हणजे मगाशीच आपण बघितलं जे काही ब्लेड आहेत याला एक सेंट्रल अशी मिड्रीप आपल्याला पाहायला मिळते प्रॉमिनंट, आणि त्या मिड्रीप वरती इथं पहा या ठिकाणी अशी मिड्रीप आहे आणि दोन साईडने त्याला विंग्स असल्यासारखं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. त्यानंतर मग या थॅलसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दी मार्जिन ऑफ द लीव्स विच इज एंटायर ऑर समव्हॉट सिलेट, त्या लीफ विंगची मार्जिन जी आहे ती थोडीशी अशी खरबडीत किंवा सिरेट किंवा करवतीसारखी आपल्याला दिसते. सो दॅट इज वी कॉल्ड अ सिरेट ऑर डेंटेड मार्जिन. अँड ऑन द सर्फेस अँड मार्जिन ऑफ द लीव्स देअर आर स्मॉल पोर्स नोन ॲज द ऑस्टियोस. पहा हे जे काही सर्फेस आहे या मार्जिनवरती किंवा त्या पानाच्या कडावरती त्या लीफ ब्लेडच्या कडेला साईडला लहान लहानशी ओपनिंग पोर्स आपल्याला पाहायला मिळतील, त्या पोर्सला ऑस्टियोस असं म्हणतात. सो दीज पोर्स आर ओपनिंग ऑफ स्मॉल फ्लास्क शेप स्टराईल कॅव्हिटीज, दे आर कॉल्ड एज अ क्रिप्टोस्टोमॅटा. आणि मग किंवा कधी हे स्टराईल कॉन्सेप्ट टॅकल असं सुद्धा म्हटलं जातं याला. याच्या थ्रू या ठिकाणी रेस्पिरेशन म्हणा किंवा त्या प्रकारे गॅसेस एक्सचेंज मेकॅनिझम या ठिकाणी घडलेलं आपल्याला दिसेल. त्यानंतर मग तुम्ही पहा या डायग्राममध्ये पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्गसम जे आहे ते समुद्राच्या काठावरती या ठिकाणी जमा झालेलं तुम्हाला दिसेल. बरोबर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्गसम जे आहे ते या ठिकाणी जमा होतं आणि मग याचा वापर देखील तितकाच केला जातो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जर काही बायोमास या ठिकाणी जमा होत असेल तर ते तिथपासून उचललं जाऊन उचलून त्याचा वापर केला जातो किंवा मग एकतर ते हटवून या ठिकाणी बीच जे आहे हे बीच मोकळे केले जातात. तर याचं थॅलस जे आहे ते थॅलसमध्ये पुन्हा आपल्याला लॅटरल स्पेशली दोज ऑफ द लोअर ब्रँचेस दे मॉडिफाईड इन टू एअर ब्लॅडर्स. लोअर ब्रँचेसवरती या लॅटरल्स थोड्याशा मॉडिफाईड होऊन हे ज्या काही थॅलस आहे हे पाण्यावरती तरंगावं त्या हिशोबाने याच्यावरती काही ब्लॅडर्स किंवा असे गोल आकाराचे काही फुग्यासारखे स्ट्रक्चर याच्यावरती तयार झालेले पाहायला मिळतात की ज्यामध्ये एअर असतो आणि त्या एअरमुळे हे थॅलस जे आहे ते पाण्यावरती तरंगत राहतात. दॅट इज वी कॉल्ड एज एअर ब्लॅडर्स. सो दीज आर ग्लोबुलर ऑर स्फेरिकल, गोल आकाराचे असतात किंवा थोडेसे लंबगोलाकार असतील अँड विच हॅज एअर किंवा त्याच्यामध्ये हवा भरलेली आपल्याला दिसेल. नाव दे हेल्प्स इन फ्लोटिंग ऑफ प्लांट्स बाय इन्क्रीजिंग बायन्सी. बरोबर, ते काय करतात त्या प्लांटला पाण्यावरती फ्लोट होण्यासाठी तरंगण्यासाठी मदत करतात साहजिकच, पण त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे त्यामुळे हे बलून लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी ऍक्ट होईल. सो अकॉर्डिंग टू सम अल्गोलॉजिस्ट द इअर ब्लॅडर ऑल्सो हेल्प इन रेस्पिरेशन. काहींचं म्हणणं काय आहे की एअर ब्लॅडर जे आहेत हे त्या प्लांटला रेस्पिरेशन करण्यासाठी सुद्धा मदत करतं. का तर त्याच्यामध्ये जी काही हवा आहे त्यातला कार्बन डायऑक्साईड त्यातला ऑक्सिजन जो आहे तो प्लांट रेस्पिरेशन करण्यासाठी वापरत असा. सो इन सम स्पेसिस द इअर ब्लॅडर टर्मिनेट इन टू लीफ लाईक स्ट्रक्चर्स. काही स्पेसिसमध्ये मात्र इअर ब्लॅडर जे आहे या इअर ब्लॅडरच्या टोकाला पुन्हा काही लीफ लाईक स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला दिसतात. समटाईम्स द लीव्स ग्रोविंग टुवर्ड्स सनलाईट दे शोज मेनी डॉट्स ऑन बोथ द सर्फेस. आता ही अल्गी जी आहे ती समुद्राच्या सर्फेसवरती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. साहजिकच वरून जे काही सोलार एनर्जी किंवा सनलाईट जी आहे ही सनलाईट या ठिकाणी ट्रॅप होत असेल आणि फोटोसिंथेसिस होत असणार आहे आणि त्यासाठी या लीफच्या सर्फेसवरती आपल्याला असे काही डॉट्स आपल्याला पाहायला मिळतात की ज्या डॉट्सच्या थ्रू एकतर ते हवेतला ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी फोटोसिंथेसिससाठी युटिलाइज करत असत. सो दीज डॉट्स आर दी ऑस्टिओल्स ओपनिंग ऑफ द स्टराईल कॉन्सेप्ट टॅकल अँड दीज स्टराईल कॉन्सेप्ट टॅकल्स आर ऑल्सो कॉल्ड एज द क्रिप्टोब्लास्ट ऑर क्रिप्टोस्टोमॅटा. या ब्रँचवरती असे काही लहान लहानशी डॉट्स आपल्याला पाहायला मिळतात त्याला क्रिप्टोस्टोमॅटा असं म्हटले. कुठे पाहाय बघा या ठिकाणी आता हे जे काही थॅलस आहे ऍक्च्युली हा ऍक्च्युअल फोटो आहे सर्गसमचा जवळून तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी मेन ऍक्सिस आहे. या मेन ऍक्सिसवरती मग या ठिकाणी अनेक ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसवरती पुन्हा या ठिकाणी असे एअर ब्लॅडर्स तयार झाले दिसतात आणि या इअर ब्लॅडर्सच्या व्यतिरिक्त आणखीन एक असं काट्यासारखं किंवा स्पायनी स्ट्रक्चर जे काही आपल्याला दिसते ब्लॅक कलर्स दीज आर द रिसेप्टॅकल्स. याला काय म्हणायचं रिसेप्टॅकल असं म्हणायचं. आणि मग या लॅटरल ब्रँचेसवरती किंवा लॅटरल ब्लेड्सवरती या ठिकाणी असे काही ब्लॅक कलरचे जे काही डॉट दिसतील दीज आर वी कॉल्ड एज द स्टोमॅटा. या ठिकाणी या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला त्या सर्गसमच्या
लॅटरल ब्रँचेस वरती किंवा ब्लेड वरती आपल्याला पाहायला मिळेल. सेंटरला मिडरिप आणि त्याची मार्जिन जी आहे ती अशी वेवी किंवा सिरेट प्रकारची मार्जिन आपल्याला याच्यामध्ये दिसते. तर असं हे थॅलस वाढलेलं आपल्याला या अल्गीमध्ये दिसेल. मग यामध्ये सर्गेसनची ग्रोथ जी आहे ही ग्रोथ अपायकल रिजनकडनं होत असते, बरोबर आहे? टोकाकडनं याची ग्रोथ होणार आहे. आणि द ग्रोथ ऑफ द प्लांट इन लेंथ विच इज इनिशिएटेड बाय सिंगल अपायकल सेल ॲट द अपेक्स ऑफ ईच ब्रँच अँड इन्क्रीज इन डायमीटर ऑफ द एक्सिस इज इनिशिएटेड बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ लॅटरल मेरिस्टेम झोन ऑर मेसोडा. म्हणजे जसं इतर बाकीच्या जनरल प्लांटमध्ये शेंड्याकडनं टोकाकडनं वाढ होत जाते, तशी त्याप्रमाणे या अल्गीची सुद्धा टोकाकडनं किंवा अपेक्सकडनंच वाढ होत जाईल आणि त्याची विड्थ सुद्धा वाढलेली आपल्याला त्या मेरिस्टेम मेरिस्टमॅटिक रिजनमुळे वाढलेली आपल्याला दिसेल. ठीक. आणि यानंतर काही महत्वाचे फीचर्स असेल बघा सर्गासमचे, की या सर्गासममध्ये प्लांट बॉडी जी आहे ही डिप्लॉइड, म्हणजे काय की मल्टिपल सेल मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर आपल्याला हे प्लांट बॉडीचं पाहायला मिळतं. अनेक सेलपासून ही प्लांट बॉडी तयार झाली आहे. आणि मग या ठिकाणी प्रत्येक सेलमध्ये जे काही न्यूक्लियस असेल, प्लांट सेल आहे, मग प्लांट सेलमध्ये असणारा हा जो काही न्यूक्लियस आहे तर किंवा जे काही नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत तर ते दोन सेट असणार याच्यामध्ये डिप्लॉइड नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अँड दे आर डिफरन्शिएटेड इन टू रूट स्टेम अँड लीफ लाईक स्ट्रक्चर. थोडक्यात साधारणतः आपल्याला त्याला रूट नाही म्हणतात पण होल्ड फास्ट एक प्रकारची ब्रँच किंवा स्टेम आणि त्या स्टेमवरती येणारे लीफ सारखे ऑर्गन्स आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतात. सो दीज अल्गी आर फ्री फ्लोटिंग अँड ब्राऊन इन कलर. अल्गी जी आहे ती फ्री फ्लोटिंग आहे समुद्रावरती, मोकळी अशी त्या ठिकाणी स्विम होत राहते, फ्लोट होत राहते पाण्यावर, तरंगलेली आपल्याला ही अल्गी पाहायला मिळते. ब्राऊन कलरची आहे, कॉमनली फाउंड इन ट्रॉपिकल सीज. आणि त्या समुद्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्गॅसम वाढतं की त्या ठिकाणी ब्राऊन सी असं त्याला म्हटलेलं आहे किंवा सर्गॅसो सी असं देखील म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दॅट इज द रिजन ऑफ नॉर्थ अटलांटिक ओशिया. सो मेन ऍक्सिस दॅट इज स्टेम इज व्हर्टिकली इलॉन्गेटेड अँड डिफरन्शिएटेड इन टू नोड्स अँड इंटर नोड्स. जो काही मेन ऍक्सिस आहे हा मेन ऍक्सिस लॉन्ग इलॉन्गेटेड असतो आणि तो या ठिकाणी नोड इंटर नोड मध्ये डिफरन्शिएट झालेला असतो. मग प्रत्येक नोडला अनलिमिटेड ग्रोथ म्हणजे प्रायमरी लॅटरल्स किंवा लीफ लाईक अपेंडेजेस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या नोडवरती इयर ब्लॅडर आणि रिसेप्टॅकल्स असेही दोन ऑर्गन्स आपल्याला या सर्गासमच्या थॅलसवरती तयार झालेले दिसतात. सो अपायकल ग्रोथ विच इज टेक्स प्लेस बाय थ्री साईड अपायकल सेल्स अँड लास्टली रिप्रोडक्शन जे आहे महत्वाचं, म्हणजे या अल्गीमध्ये रिप्रोडक्शन जे आहे ते दोन प्रकारे होत असतं, व्हेजिटेटिव्हली आणि सेक्स्युअल. सो व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन अँड सेक्स्युअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज प्रेझेंट इन दिस अल्गी, वाईल असेक्स्युअल रिप्रोडक्शन इज अब्सेंट ऑर इट इज नॉट रेकॉर्डेड इट. बरोबर. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते साहजिकच होणार आहे, याप्रमाणे फ्रॅगमेंटेशन होईल. म्हणजे जे काही आता आपण बघितलं थॅलस, त्याचे जर काही तुकडे झाले तर त्यात तो तुकडा जो आहे तो पुन्हा नव्याने वाढलेला आपल्याला दिसतो आणि त्यापासून पुन्हा एक अल्गल ब्लूम किंवा अल्गीचा असा मोठा थवाच्या थवा पाण्यामध्ये तयार झालेला दिसतो. सो दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन यू कॅन ऑब्झर्व. आता याच्यामध्ये पहा, रिप्रोडक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन आहे आणि व्हेजिटेटिव्ह टाईपचं रिप्रोडक्शन आहे. व्हेजिटेटिव्ह टाईपचं रिप्रोडक्शन सिम्पल आहे, फ्रॅगमेंटेशन मेथडनं व्हेजिटेटिव्ह टाईपचं रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसतं. मग आता सेक्सुअल टाईपच्या रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, की सेक्सुअल टाईपच्या रिप्रोडक्शनमध्ये दोन वेगळ्या प्रकारचे गॅमेट्स या ठिकाणी या रिसेप्टॅकलवरती तयार होतात. रिसेप्टॅकल कुठे ते एकदा पाहून घ्या पुन्हा. हे बघा, या ठिकाणी जे काही जे काही थॅलस आहे या थॅलसमध्ये तुम्ही पाहाल, या ठिकाणी ज्या काही ब्रँचेस आल्या या ब्रँचेसवरती या ठिकाणी एक एअर ब्लॅडर आहे आणि दुसऱ्या ज्या काही अशा पॉइंटेड ब्रँचेस आहेत. या पॉइंटेड ब्रँचेस म्हणजेच काय, रिसेप्टॅकल. अशा अनेक क्राउडेड पॉइंटेड ब्रँचेस आपल्याला या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्या आतमध्ये मग गॅमेट्स तयार होणार आहेत, मग एकतर फिमेल गॅमेट असेल किंवा मेल गॅमेट असेल. अशा प्रकारचं स्ट्रक्चर या सर्गासममध्ये तयार होतं. मग याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर सेक्सुअल रिप्रोडक्शन जी आहे त्या सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये इट इज ओगॅमस टाईप ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. इट मीन्स फिमेल
गॅमेट किंवा एग सेल जी आहे ही आकाराने मोठी असणार आहे ॲज कम्पेअर टू द मेल गॅमेट किंवा अँथ्रिडिया. सो इन विच मेल सेक्स ऑर्गन दॅट इज द अँथ्रिडिया अँड फिमेल सेक्स ऑर्गन इज द ओगोनिया अँड दीज सेक्स ऑर्गन्स आर डेव्हलप इन स्पेशल फ्लास्क शेप कॅव्हिटी. अशी एक चंचूपात्रासारखी एक कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीमध्ये त्या आकाराची कॅव्हिटी, त्या आकाराच्या कॅव्हिटीमध्ये हे अँथ्रिडिया किंवा ओगोनिया तयार होतात. मग आता त्या कॅव्हिटीला या ठिकाणी म्हटलं ते कॉन्सेप्ट आहे कशी असते ती याप्रमाणे पहा. तर ज्या काही रिसेप्टॅकल आहेत या रिसेप्टॅकलवरती अशा अनेक कॉन्सेप्टॅकल्स आपल्याला त्याच्यावरती तयार झाले पाहायला मिळतील. त्या टोटली मायक्रोस्कोपिक आहेत, मायक्रोस्कोप शिवाय या ठिकाणी हे दिसणं शक्य नाही. मग अशा प्रकारचे दोन कॉन्सेप्टॅकल या ठिकाणी तयार होतील, एकाला म्हणायचं मेल कॉन्सेप्टॅकल आणि दुसरी आहे फिमेल कॉन्सेप्टॅकल. हां, तर अशा कॉन्सेप्टॅकल या रिसेप्टॅकलवरती तयार होतात. शब्द नीट लक्षात घ्या, रिसेप्टॅकल ज्या काही काड्या काड्या होत्या त्या काड्यांवरच्या आतमध्ये ज्या काही लहानशा पोर्स आहेत ऑस्ट्युल आहेत, त्या ऑस्ट्युलमध्ये एका याच्यामध्ये किंवा काही ज्या आहेत त्याच्यामध्ये अँथ्रिडिया तयार होतील, काही याच्यामध्ये ओगोनिया तयार होतील, आणि मग त्याला म्हणायचं मेल कॉन्सेप्टॅकल फिमेल कॉन्सेप्टॅकल. ठीक आहे, दिसत होमोथॅलिक और मोनोशियस स्पेसिस काही आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये मेल कॉन्सेप्टॅकल अँड फिमेल कॉन्सेप्टॅकल्स आर प्रोड्यूस ऑन द सेम रिसेप्टॅकल. एकाच रिसेप्टॅकल वरती ह्या दोनही कॉन्सेप्टॅकल्स आपल्याला काही वेळेला दिसतात, मेल असू द्या किंवा फिमेल कॉन्सेप्टॅकल. बट अँथ्रिडिया अँड ओगोनिया दे आर नॉट प्रोड्यूस इन दि सेम कॉन्सेप्टॅकल, दे आर प्रोड्यूस इन डिफरंट कॉन्सेप्टॅकल्स. वेगवेगळ्या कॉन्सेप्टॅकल वरती मेल म्हणजे अँथ्रिडिया आणि फिमेल गॅमेट्स म्हणजे ओगोनिया तयार झालेले आपल्याला दिसतात. सो सेक्स ऑर्गन्स आर डेव्हलप इन सेपरेट फ्लास्क शेप बॉडीज दीज कॉन्सेप्टॅकल्स दे आर डेव्हलप ऑन दी ब्रांच रिसेप्टॅकल्स. मग आता कशाप्रकारे याची डेव्हलपमेंट होते ते पहा. आता ज्या काही कॉन्सेप्टॅकल्स आहेत या कॉन्सेप्टॅकल्स त्या ठिकाणी तयार होतात त्या प्रत्येक रिसेप्टॅकलवर, म्हणजे काय होणार आहे मध्ये आवाज नाही होणार. ठीक आहे, आता दिसे बा. हा दिसते सर. ठीक, याच्यामध्ये पहा हे थॅलस पुन्हा एकदा नीट व्यवस्थित पहा. याच्यावरती जे काही तुम्हाला मी सांगितलं ब्लॅक कलरचे जे काही असे काड्या काड्यासारखे किंवा स्पायनी स्ट्रक्चर जे काही दिसतं याला म्हणायचं रिसेप्टॅकल. ठीक आहे, मग या रिसेप्टॅकलवरती इतक्या लहान आकारामध्ये हे आपल्याला कॉन्सेप्टॅकल पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये एक आहे मेल कॉन्सेप्टॅकल, दुसरी आहे फिमेल कॉन्सेप्टॅकल. आता हे मेन मेल कॉन्सेप्टॅकल आहे, म्हणजे त्या कॉन्सेप्टॅकल त्या रिसेप्टॅकलचं सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर याच्यामध्ये पाहायला मिळतं की ज्यामध्ये आतल्या बाजूने असं ऑस्टिओल सॉरी याप्रमाणे ग्लोबल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं आणि या ग्लोबल स्ट्रक्चर मधून अशा या प्रकारचे हे सगळे काही पॅराफायसिस आणि प्लस अँथ्रिडियम या ठिकाणी डेव्हलप झालेलं दिसतं. आता हे जे काय अँथ्रिडियम असतील तर या अँथ्रिडियमच्या टोकाला आपल्याला अशा ग्लोब्युलर सेल्स पाहायला मिळतात की ज्यामध्ये अँथ्रिडिया तयार होतात किंवा ज्याला आपण म्हणून मेल गॅमेट स्पर्मॅटोझाइट्स. बरोबर, अशा या प्रमाणे सेलची डेव्हलपमेंट होते किंवा सेल डिव्हाइड होतात आणि या प्रकारच्या लहानशा अगदी मायक्रो लेवलच्या या बॉडी तयार होतील की ज्या प्रत्येक अँथ्रिडियम मध्ये अँथ्रिझॉइड्स तयार होतात. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि या अँथ्रिझॉइड्सला लिबरेट करण्यासाठी किंवा त्याला सपोर्ट करण्यासाठी याप्रमाणे असे काही हेअर लाईक अपेंडेजेस आपल्याला या ठिकाणी दिसतील. दीज आर वी कॉल्ड ॲज द पॅराफायसिस. ओके, मग या अँथ्रिडियमला प्रत्येकाला या ठिकाणी स्टॉक आहे, त्यावरती एक प्रकारची वॉल आहे आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी याप्रमाणे पॅराफायसिस किंवा ऑस्टिओल अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला मेल कॉन्सेप्टॅकलमध्ये पाहायला मिळतं. याचप्रमाणे फिमेल कॉन्सेप्टॅकल एक असतं, फिमेल कॉन्सेप्टॅकल सुद्धा सेम एकतर त्या सेम रिसेप्टॅकलवरती असेल किंवा वेगळ्या प्लांट बॉडीच्या रिसेप्टॅकलवरती असेल, त्यामध्ये देखील याच प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतं. फक्त या ठिकाणी अँथ्रिडियमच्या ऐवजी ओगोनियम त्या ठिकाणी तयार होणार आणि या प्रत्येक ओगोनियममध्ये एक एक एग्ज सेल
किंवा एग्ज त्या ठिकाणी डेव्हलप होईल. आलं लक्षात? म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये काय तयार होणार तर एग्ज तयार होणार, आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये काय तयार होणार तर अँथ्रेझॉइड्स किंवा अँथ्रिडिया तयार होतील. आता हे अँथ्रिडिया कसे तयार होतात, त्याच्यामध्ये बेसला जे काही अँथ्रिडियम आहे, म्हणजे एक जे काही अँथ्रिडियम तयार होईल, ज्यामध्ये बघा इथे खाली बायोडायग्राम मध्ये दाखवले त्याप्रमाणे सुरुवातीला स्मॉल ब्रँचेस तयार होतात, आणि त्या ब्रँचेसवरून मग त्याचं सेल्युलर मल्टिप्लिकेशन होईल, ओके, मायटॉटिक डिव्हिजन होईल, आणि या डिव्हिजननुसार अनेक अँथ्रेझॉइड्स या अँथ्रिडियममध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे एक जी काही इथं पॉकेट आहे, या पॉकेटमध्ये अनेक अँथ्रेझॉइड्स मियोसिसच्या थ्रू तयार झालेले आपल्याला दिसते. सुरुवातीला एकच सिंगल सेल असेल, पण त्या सेलचं नंतर मायटॉटिक डिव्हिजन होतं, अँथ्रिडियम तयार होईल, आणि या अँथ्रिडियममध्ये अँथ्रेझॉइड्स. ठीक आहे, या प्रकारे सर्व काही स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसतं. आणि मग फायनली यातून ईच प्रोटोप्लास्ट सेगमेंट विथ हॅप्लॉइड न्यूक्लियस डेव्हलप इन टू अँथ्रेझॉइड्स, अँड दीज अँथ्रेझॉइड्स इज अ पियर शेप, किडनी शेपचे असे अँथ्रेझॉइड्स तयार झाले आपल्याला दिसतात, पण त्या अँथ्रेझॉइडला या ठिकाणी लॅटरल फ्लॅजेला प्रेझेंट असलेला दिसतो. मग असे अनेक अँथ्रेझॉइड्स तयार होतील, दे आर लिबरेटेड इन द वॉटर बॉडीज, त्यावेळेला हे मॅच्युअर होतील, त्यावेळेला हे वॉटर बॉडीमध्ये लिबरेट होतील, बाहेर डिस्पर्स होतील, अँड नेक्स्ट फेज दे आर रेडी फॉर दी फर्टिलायझेशन. असं एका बाजूला याप्रमाणे अँथ्रेझॉइड्स तयार होतात अँथ्रिडियममध्ये, दुसऱ्या बाजूला ओगोनियममध्ये ओगोनिया किंवा ज्याला आपण म्हणूया एग सेल तयार झालेले आपल्याला दिसतात. सो इन ओगोनियम सेम वे, सपोज इन सेम रिसेप्टॅकल ऑर अनदर रिसेप्टॅकल, द फिमेल कॉन्सेप्टॅकल्स आर फॉर्म अँड इन साईड द फिमेल कॉन्सेप्टॅकल, याप्रमाणे या फिमेल कॉन्सेप्टॅकलमध्ये पुन्हा या ठिकाणी सेलचं डिव्हिजन होईल, आणि त्याप्रमाणे ग्लोबुलर स्ट्रक्चर एक तयार होतं, त्या ग्लोबुलर स्ट्रक्चरला म्हटलं आपण ओगोनियम. या ओगोनियमला स्टॉक आहे, स्टॉक सेल आहे, त्याचबरोबर याला सपोर्ट करण्यासाठी किंवा याची नरिशमेंट होण्यासाठी या ठिकाणी मध्ये मध्ये आपल्याला पॅराफायसिस किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर्स तयार झालेले आपल्याला दिसतात. बरोबर, मग हे जे काही ग्लोबुलर बॉडी जी काही आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये ग्लोबुलर बॉडीला म्हटलं ओगोनियम. या ओगोनियमच्या आतमध्ये एकच सिंगल काय एग्ज सेल आपल्याला पाहायला मिळते, एग्ज जे फिमेल गॅमेट म्हणून. बरोबर, आणि सेम वे जसं मेल कॉन्सेप्ट टॅकलमध्ये होतं तसं त्याप्रमाणे इथं फिमेल कॉन्सेप्ट टॅकलमध्ये सुद्धा ॲट दी ओपनिंग माउथला ऑस्ट्रियल म्हटलं आहे, त्यापैकी त्याचं पॅराफिसिस आपल्याला प्रेझेंट असले पाहायला मिळते. सो दिस वन इज द फिमेल फिमेल कॉन्सेप्ट टॅकल बॉर्न इन दी फिमेल रिसेप्ट टॅकल. अशा अनेक फिमेल कॉन्सेप्ट टॅकल, अनेक मेल कॉन्सेप्ट टॅकल्स त्या एका रिसेप्ट टॅकलवरती तयार होतात, आणि मग यातनं नेक्स्ट प्रोसेस असते ती म्हणजे फर्टिलायझेशनची. मग जे काही तयार झालेले जे काही अँथ्रेझॉइड्स आहेत ते पाण्यामध्ये स्विम होऊन या ठिकाणी किंवा तिथल्या तिथल्या तिथंच ओगोनियाच्या त्या ऑस्ट्रियलपर्यंत येऊन पोहोचतात, आणि त्या ठिकाणी नंतर मग त्याचं फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशनच्या वेळेला होणार काय, दी एग रिमेन्स आउटसाईड बट स्टील अटॅच विथ दी कॉन्सेप्ट टॅकल. आता या ठिकाणी फिमेल कॉन्सेप्ट टॅकलमध्ये जे काही एग्ज आहेत हे एग्ज या ठिकाणीच राहतात, हे काही रप्चर्ड होत नाही, हे अशाच ठिकाणी राहतील. याच्या माउथवरती ते अँथ्रेझॉइड्स या ठिकाणी येतील, दे विल रीच अप टू द अँथ्रे माउथ ऑफ दिस फिमेल कॉन्सेप्ट टॅकल अँड दे मूव टुवर्ड्स दी ओगोनियम. या ओगोनियमवरती हे जे काही अँथ्रेझॉइड्स, हे अँथ्रेझॉइड्स या ओगोनियममध्ये